नमस्कार मैत्रिणींनो, मराठी गुरुजी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठी कशी साजरी करतात ते पाहणार आहोत. चंपाषष्ठी माहिती जय मल्हार. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसाचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घटावर फुलांची माळ लावायची असतात. नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडतात. देवाला बेल, दवना, चाप्याची फुले व झेंडूची फुले फार प्रिय म्हणून ती आठवणी वाहतात. 6 दिवस नंदादीप लावतात. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा उत्सव होतो. मार्तंड भैरवाने मल्हारसूर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ट टाळले. विजयोत्सवामध्ये देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडाराबरोबर चंपावृष्टी अर्थात चाफ्याची फुले पुष्पवृष्टी केली. म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले. देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तीचे पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध, साखर यांनी अभिषेक घालून पूजा करावी. चाफ्याची फुले देवाला अर्पण करावी. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी टोमरा जोंधळ शिजून त्यात दही व मीठ घातलेले पूर्णवर्णाचा नैवेद्य, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. घोडा, कुत्र आणि गाय यांना घास द्यावा. घटोत्पादन करून आप्तेष्टांना सोबत घेऊन तळी भंडार करावा. उपस्थितांना भंडारा लावून पान, सुपारी, खोबरे द्यावे. खंडोबाच्या उपासनेत भंडारा हळदीची पूड फार महत्वाचा आहे. देवाला निवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. घरी देवासमोर केला जाणारा तळी भंडाराचा विधी. तामणामध्ये विड्याची म्हणजेच नागिनीची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा इत्यादी साहित्य घेऊन 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणत तामण उचलले जाते. त्यानंतर पानाचा विडा ठेवून काही घरामध्ये डोक्यावरील टोपी, रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात. त्यावर तामण ठेवले जाते. 1 विडा देवासमोर मांडला जातो. तळी उचलणाऱ्या प्रत्येकापुढे 1-1 विडा ठेवला जातो. देवाला भंडारा वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोटच्या गजरात तामण उचलले जाते. सरते शेवटी तळीचे तामण मस्तकी लावले जाते. नंतर आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो. अशा रीतीने आज कुलस्वामी खंडेरायाची उपासना करून लाभ घ्यावा. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि मराठी गुरु चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या बाजूचे बेल बटनही दाबा जेणेकरून मराठी गुरु चॅनलचे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.